याबद्दल सांगायचं म्हणजे की प्रतिभा धानोरकरांना जागा मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आणि सुधीरभाऊंना जागा नको, तिकीट नको हे सांगण्यासाठी मेहनत करावी लागली. त्यांची प्रतिक्रिया आली आहे प्रतिभा धानोरकरांची, आपण पाहूया. दस्तूर खुद्द उमेदवार जे आहे प्रतिभा धानोरकर या दाखल झालेल्या आहेत, ताई तुम्ही स्वतः आलेल्या आहात, काय सध्याची एक भावना आहे? आजचा निकाल हा देशाला एक कलाटणी देणारा असा निकाल असणार आहे. आज मतमोजणी आहे, साधारणतः 1.5 महिना झाला. 19 एप्रिलला लोकसभेचं मतदान झालं आणि मतदानानंतर सगळ्यांची प्रतीक्षा होती आणि आज कुठंतरी त्या प्रतीक्षेला पूर्णविराम या ठिकाणी मिळणार आहे. लोकांच्या मनात भावना होती की भाजपच्या सरकारला या 10 वर्षात लोक कंटाळले होते, कुठंतरी केंद्रात असो किंवा राज्यात असो सत्ता परिवर्तन हे झालं पाहिजे, ही जनमानसाची हाक होती आणि नक्कीच त्यांच्या हाकेला ओह देत त्यांच्या बाजूचा निकाल, ऐतिहासिक निकाल असा आजचा हा निकाल असणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, काल रात्री झोप लागली का? नक्कीच, मी निर्णयाबद्दल पूर्णपणे आश्वस्त होती, मला 100% विश्वास होता. ज्या पद्धतीनं सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भक्कमपणे माझ्या पाठीमागं होतं, त्याच्यामुळे झोप न लागण्याचा विषय अजिबात नाही. मी निश्चिंत, ज्या दिवशी इलेक्शन झालं आणि आपण बघितलं असेल की ज्या दिवशी नॉमिनेशन अर्ज मी भरला त्या दिवशींचा देखील लोकांचा जो प्रतिसाद होता, त्याच्यामुळे झोप न लागायचा विषयच नाही. शेवटी विजय हा आमचा निश्चित आहे. आणि प्रतिभा धानोरकर का यांना विजयाचा विश्वास आहे, पण आता जाणार आहोत आपण बारामतीमध्ये, कारण पॉवरफुल लढाईत कोण बाजी मारणार आहे, कोण ठरेल पॉवरफुल, काका की पुतण्या, नणन की भाऊज आहे. जयदीप भगत आपल्या सोबत आहे. जयदीप, बारामतीमधल्या वातावरणाबद्दल. नक्कीच अश्विन, आपल्या सगळ्याला माहिती आहे की अवघ्या देशाचं लक्ष